असा कधी शब्द माझ्या मराठ्याने काढला नाही. सगळ्याला देव दिलं, माझ्या लेकराला माझ्या आम्हालाही तोच संस्कार दिला. जाती वाद करायचा नाही. जेवढे या राज्यात पक्ष संघर्षाची तयारी ठेवा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझा मराठा समाज या राज्यासाठी आणि या देशासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिला. माझ्या मराठा पुनरुत्थान कधी जातीवर नाही केला. सगळ्यांना पाठीवर हात फिरवण्याचं काम माझ्या मराठा समाजाने. सगळ्या जाती धर्मांना मायेचा आधार आणि पाठबळ देण्याचं काम पुढ्या पिढ्या माझ्या बाप झाल्या मराठ्यांनी केलं. माझ्या मराठा समाजाच्या डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्या मराठा माझ्या मायबापाची माणुसकी जिवंत व्हायची. त्यांनी कधीच कोणात जात शोध दिली. जे आपल्या हातात आणि पदरात आहे ते मोठ्या मनाला देण्याचं काम माझ्या बालकाच्या मराठ्यात. प्रत्येकाला आधार दिला. प्रत्येकाच्या सुखात दुःखात माझा बाप मराठा भरून गेला. कोणाच्याही राज्यात लेकरावर अन्याय नाही झाला पाहिजे हे माझ्या बाप दाद्यानं स्वतःच्या दिलं नाही. पण दुसऱ्याचं लेकरं उघड्यावर करू दिला. त्याच्यावर मायेचं छत्र माझ्या मायबाप मराठी त्यांना द्यायला लागेल खाली देतात. मी सांगतो जात ही माझ्या बाप दादा मराठ्यांना कधी शिवली नाही. लोकांचं लेकरू आपलं मानू. सगळ्या धर्माचे लोक आपले हा प्रमाण समजू. त्या प्रमाणाप्रमाणे माझ्या बापानं लोकांच्या लेकराच्या डोळ्यात पाणी पुसण्याचं काम पिण्याना पिढ्या केलं. माझ्या मराठा मायबापाची कधी जात जागी झाली नाही. माझ्या मराठ्यांना कधी जात जागी होऊ दिली नाही. स्वतः कधी लोकांचा द्वेष केला नाही. सगळ्या हातानं प्रत्येकाला देत राहिला. पण स्वतःच निकृणात कळपत राहिलं तरी त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. पण लोकांना पोटभर दिलं. स्वतःच्या लेकरात स्वतः दुसऱ्याच्या लेकराच्या सुखात स्वतःच्या लेकराचं सुख या माझ्या मराठ्यांना पिढ्या पूर्ण पार बघितलं. आरक्षण देता नाही. खाली आता इंटरनेट आहे की नाही कनेक्टिव्हिटी माहित नाही. कधीही भेदभाव केला नाही आणि कुणाला मिळाला आणि आम्हाला काय मिळालं नाही. या बाबत माझ्या मराठ्यांना कधी प्रशब्दही काढला. गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर त्याला आरोप पडायचं नाही ही माझ्या मराठा समाजाची प्रामाणिक भावना. स्वतःच आरक्षण असतानाही स्वतःच्या हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. आपल्या डोळ्या सांभाळून घेताना बघितलं तरीही कधी म्हणला नाही. एक काळ असा येईल की माझ्या लेकराच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. तुम्ही घेऊ नका असा कधी शब्द माझ्या मराठ्याने काढला नाही. सगळ्याला देऊ दिलं. मराठा दिलदार मनानं का उभा राहिला. जरी माझा लहान भाऊ जरी इतर समाजाचा व्यक्ती मोठा झाला तरीही ज्या दिवशी माझ्या लेकराला गरज लागल
त्या दिवशी मी ज्या ज्या जातीवरती ज्या ज्या समाजावरती ज्या ज्या लोकांवरती उपकार केला किंवा मायेचा आधार दिला ते लोक माझ्या लेकरावर वेळ आल्यावर मदतीला धावून येते म्हणून मराठ्यांना सगळ्या हातांना सगळ्यांना मदत केली. आणि देतानाही मागं पुढं बघितलं नाही आणि आजही आमचा हात कधीही मागं सरकत नाही दुसऱ्यांना मदत करण्याबाबतीत. माझ्या मराठा समाजाचा विश्वास हा प्रबळ होता. हा दानशूर समाज ज्या काळी होता त्या काळी कोणालाही कमी न पडून देणारी या देशातली जमात म्हणजे मराठा समाज. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मदत करण्याचा विडा उचललेला हा मराठा समाज जर एखादा अडचणीत आला तर सगळ्यात अगोदर स्वतःच्या छातीचा कोट करणारा हा मराठा. कधीही विचार केला नाही दुसऱ्याच्या लेकराला अडचण आली मी का जाऊ. जी शक्ती वापरायची ती शक्ती वापरून समोरच्या डोक्यावर छत्र या मराठा समाजानं धरलं. प्रत्येकाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. कोणाचा ही लेकरो कधीही कमी लेखायचं नाही हा संस्कार मराठ्यांनी राज्याला तर दिला पण स्वतःच्या लेकराला म्हणजे आम्हालाही तोच संस्कार दिला. साठी वाद करायचा नाही. जेवढे या राज्यात पक्ष त्या पक्षातील सगळ्या जर माझ्या लेकराला लेकर वनवास भोगत असतानाही नोकरी हे काही त्यांच्या हकेकडे मागा वळून बघायला तयार नाही मायबाप मराठ्यांना. आता तरी जागे व्हा. आपल्या लेकराचा आक्रोश ऐकायला या दुनियात कोणी नाही राहिलं तर मदत करणारा पाठीमागे नाही. ज्यांना ज्यांना मदत केली तेही पाठीशी पाठीमाग नाही. समोर वळून बघितलं तर समोर ज्या बापदाद्यांनी यांना मोठं केलं तो आपल्या समोर उभा आहे आणि म्हणतोय मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. मराठ्यांना आता तरी वेळीच सावध व्हा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. लेकरा बाळाच्या न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो लेकरांच्या पाठीवर शक्तीचं छत्र धरा. सगळ्यांनी विडा उचलला होता मराठ्यांचे लेकर मोठे झाले नाही पाहिजे आणि त्या षडयंत्रात ते यशस्वी झाले. 75 वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होतं.